हाय फ्रेंड्स, आज आपण पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे आपण खीर बनवण्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे। हे जे दूध आहे ते आपल्याला उकळवून घ्यायचंय। तर आज आपण तांदळाची खीर बनवतोय, त्यासाठी आता आपण इथे अर्धी वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। तर हे साधारणतः अर्धा तासासाठी आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। इथे मी हा जो तांदूळ आहे तो इंद्रायणीचा वापरलेला आहे। तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ इथे वापरू शकता। हे तांदूळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि हे बारीक असे वाटून घ्यायचे। तर इथे आपले हे जे तांदूळ आहे ते वाटून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपण हे तांदूळ बारीक असे वाटून घेतलेले आहेत। तर 7 ते 8 मिनिटांनंतर आपले हे जे दूध आहे याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। आपले दूध छान असं उकळलेले आहे। आता यामध्ये आपण वाटून घेतलेले जे तांदूळ आहेत ते घालून घेणार आहे। इथे आपल्याला हे सर्व तांदूळ घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता यामध्ये तांदळाचे जे बारीक बारीक कण आहेत ते राहिलेले आहेत, परंतु हे खिरी सोबत व्यवस्थित शिजले जातात। हे आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे। तर हे साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकता। यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं खोबरं आणि खूप सारे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे। हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तर तांदूळाची जी पेस्ट आहे ती घालून घेतल्यानंतर आपल्याला 8 ते 10 मिनिटांसाठी ही खीर शिजवून घ्यायची आहे। इथे आपण 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे। जवळपास आपण ही जी खीर आहे ती 15 मिनिटांसाठी शिजवून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता ही जी खीर आहे याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट आहे। ही खीर आपल्याला जास्त पातळही बनवायची नाहीये किंवा जास्त घट्टही बनवायची नाहीये। तर इथे आपण 15 मिनिटांनंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपली ही जी तांदळाची खीर आहे ती रेडी झालेली आहे। तर आता आपण ही एका बाउलमध्ये सर्व्ह करून घेणार आहे। तर आज आपण पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर बनवली आहे। काही भागामध्ये तांदळाची खीर बनवली जाते तर काही भागामध्ये पितृपक्षासाठी गव्हाची खीर बनवली जाते। आज आपण तांदळाची खीर बनवलेली आहे। तर इथे आपली आजची ही जी रेसिपी आहे ती रेडी झालेली आहे। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, त्याचबरोबर लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। अशाच आणखी काही वेगवेगळ्या ज्या रेसिपी आहेत पितृपक्ष स्पेशल, त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।